आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मजा फेणानी आपल्यासोबत आहेत. पद्मजाजी, अतिशय दुःखद अशा प्रकारची ही घटना आहे आणि खरंच म्हणजे दुःख शब्दात सांगण्याजोगं नाही आहे. काय भावना आहे? ज्यांना ऐकत ऐकत आम्ही मोठं झालो आणि त्यांच्या इतक्या आठवणी मनामध्ये घोळत आहेत ना आता. त्यातली अगदी सुरुवातीची आठवण म्हणजे जेव्हा 1982 साली त्यांनी त्यांच्या कार्यक्रमामध्ये, दिवाळी पहाट कार्यक्रमामध्ये माझ्याकडून तरुण आहे रात्र अजूनही गाऊन घेतलं होतं. त्यांच्या घरनं मी रिहर्सल करून माझ्या घरी आले आणि मला फोन यायला लागले की उद्याचं तुमचं रेकॉर्डिंग कॅन्सल. आणि माझ्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी होती दिदींच्या कार्यक्रमात मला गायला मिळणं, स्वतंत्र गाणं अगदी सुरुवातीच्या काळात. तर मी बाळासाहेबांना विचारलं, म्हटलं काय करू असे असे मला फोन येत आहेत. तर त्या म्हणाले, बाळासाहेब म्हणाले दिदींना फोन कर, दिदींना फोन केला. त्या म्हणाल्या, अगं काही काळजी करू नकोस, ही तर तुझ्या यशाची पहिली पायरी समज. असा दिदीचा इतका आश्वासक खंबीर आधार मला सुरुवातीपासून मिळाला आणि मी खरंच भाग्यवान मी स्वतःला समजते की जेव्हा अगदी सुरुवातीच्या काळात गरुड भरारीचं बळ माझ्या पंखामध्ये दिली दिलं, कुठल्याही नवोदित गायिकेला असं बळ मिळणं आणि ते सुद्धा सर्वात टॉपच्या गायिकेकडून, हे माझं खरोखर भाग्य होतं. 1984 साली जेव्हा मी अमेरिकेला माझ्या क्लासिकलच्या कॉन्सर्ट साठी गेले आणि दिदी त्यांच्या कॉन्सर्ट साठी गेल्या होत्या, त्यावेळेला न्यूयॉर्क एअरपोर्टला उतरल्या त्यांना विचारण्यात आलं की इज देअर एनी अदर व्हॉइस रँकिंग अलॉंग साईड यू. त्यावेळेला त्या उतरल्या की आयसीएस पार्क यंगर पद्मजा फेणानी वगैरे. तर त्यांनी एवढा मोठा माझ्यामध्ये माझ्यावरती जबाबदारी सोपवल्याची मला त्या दिवशी खूप जाणीव झाली होती. बापरे, मी एवढी लहान आहे पण त्यांनी एवढ्या प्रेमाने फक्त माझं कौतुक केलेलं आहे, तर ही आपल्यावरती जबाबदारी आहे. आणि 21 मार्च 2001 साली दिदींना स्वतः प्रत्यक्ष भारतरत्न स्वीकारताना पाहण्याचं भाग्य मला लाभलं. आणि काही क्षणानंतर, त्याच दिवशी काही क्षणानंतर मी जेव्हा माझं नाव पद्मश्रीसाठी पुकारलं गेलं तेव्हा त्यांना मी वाकून नमस्कार केला. कोपऱ्यावरच बसल्या होत्या, त्यांना वाकून नमस्कार केला. आईनं प्रेमानं जवळ घ्यावं तितकं प्रेमानं त्यांनी मला जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवून विश यू ऑल द बेस्ट म्हणाल्या. म्हणाल्या मला खूप आज आनंद झाला कारण आमच्या घरातल्या मुलीला आज पद्मश्री मिळतंय. ही केवढी मोठी बाब होती माझ्यासाठी, फार मोठा सन्मान. इतका पद्मश्री, इतकाच मोठा सन्मान दिदीने मला जवळ घेतल्याचा. आणि त्यांच्या घरी अनेकदा मी जायचे हृदयनाथजींकडे शिकायचे म्हणून. तर त्यावेळेला एकदा तेरे सुरावर मेरे गीत ह्या कार्यक्रम हा जेव्हा मी त्यांना अर्पण केला त्यावेळेची आठवण सांगते. खूप आठवणी आहेत, गळा दाटून येतोय. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देताना एक ही आठवण तर मला अगदी सांगावीशी वाटतेच की दिदीने मला विचारलं की तू हा कार्यक्रम करतेस तेरे सुरावर मेरे गीत, तर याचं नाव तू तेरे सुरावर मेरे गीतच का दिलंस? त्यावेळेला त्यांना मी म्हटलं, त्यांचा गोरा गुबरा छोटासा गुलाबी गुलाबी हात मी माझ्या हातात घेतला. त्यांनी मला त्यांच्या बेडरूममध्ये शेजारी बसवलं आणि त्यांनी मला विचारलं की का तू हेच नाव दिलंस. तेव्हा मी त्यांना म्हटलं की धडकन मी तू है समाया हुआ, ख्यालो मी तू ही तू छाया हुआ, दुनिया के मेले में लाखों मिले, हजारों लाखों गायक आहेत, मगर तू ही तू दिल को भाया हुआ. त्यांच्यासारखी दुसरी कोणी नाही. तर ते अजून तो प्रसंग ना, त्यांच्या हातात हात घेतलेला तो स्पर्श मला अजून जाणवतो आहे. मायेनं पाठीवरून हात फिरवणारा स्पर्श मला अजून जाणवतो आहे. जेव्हा मी त्यांच्यासाठी पुरोहितांचे पांढरे साखर पिळलेले पेढे मी त्यांना घेऊन जायचे, त्यावेळेला त्या आधी पहिला पेढा त्याआधी मला भरवत आणि मग त्या स्वतः खात. केवढासा तो पेढा, पण त्या पेढ्यातला केवढा मोठा आनंद की दिदींनी मला भरवलं. अशा अनेक आठवणी आहेत. मी जेव्हा एकदा रिहर्सल साठी गेले होते केव्हा तरी पाहते का लवलवकरी पाताशी मला वाटतं ती आठवण आहे, आणि त्यावेळेला दिदींनी माझा हात धरून मला त्या किचनमध्ये घेऊन गेल्या आणि किचनमध्ये त्यांच्या सपाटा मला घालायला दिल्या त्यांनी. आणि त्या म्हणाल्या की मी तुला आता भरली वांगी कशी करून दाखवते बघ हा. आणि मला इतकी गंमत वाटली की अरे दिदींच्या सपाटा मी घातलेल्या आहेत,
त्यातून काही सूर माझ्या शरीरात गेले तर किती मजा येईल. त्यात त्यांनी समोर सगळे मसाले ठेवले होते, वांगी चिरलेली ठेवली होती, कांदा चिरून ठेवला होता, सगळे त्या कढई ठेवली होती, सगळं रेडी होत. आणि त्यांनी तो सगळा मसाला एकत्र केला, त्या वांग्यांमध्ये भरला आणि तो कढईत सोडला. आणि ते बघितल्यानंतर मला असं जाणवलं, अरे किती सेम प्रक्रिया आहे, किती अगदी सारखी प्रक्रिया आहे. जेव्हा म्युझिक डायरेक्टर एखादा किंवा अरेंजर, म्युझिक डायरेक्टर, कवी, संगीतकार हे सगळे जेव्हा एकत्र येऊन जे काम करतात आणि त्यावरती दीदी साखर जी पेरतात, जे अमृताचे कण जेव्हा पेरतात, अगदी तुम्ही पद्मजाजी खरंच तुम्ही अगदी भावनाविवश असताना सुद्धा तुमच्या ज्या आठवणी शेअर केल्यात किंवा ज्या भावना तुम्ही व्यक्त केलेल्या त्याबद्दल धन्यवाद. आपण बघितलं ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मजा फेणानी आपल्या सोबत होत्या. त्यांनी त्यांच्या लता मंगेशकर यांच्या सोबतच्या ज्या आठवणी आहेत त्या शेअर केल्या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.